पोलिसांच्या एन्काउंटरनंतर आता मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार असा या उल्लेख बॅनरवर आहे. मुंबईत लागलेल्या बॅनर्सवर देवेंद्र फडणवीसांचा देखील फोटो आहे. पोलिसांकडून वसुली करून घेणारा सरकार बॅनरमधून महाविकास आघाडीला डिवचण्यात आला आहे. बॅनर्स आपण बघतोय मुंबई परिसरात लागलेल्या आहेत. पोलिसांकडून वसुली करून घेणारं सरकार असा बॅनरमधून महाविकास आघाडीला देखील डिवचणारा संदेश लिहिण्यात आला आहे. रक्षा शिंदेच्या एन्काउंटर नंतर आता मुंबईमध्ये हे फडणवीसांचे बॅनर्स झळकलेले आहेत. फरक स्पष्ट दिसतोय. पोलिसांकडून वसुली करून घेणारं सरकार आणि काम करणारं सरकार असा आशय या बॅनरवर आहे. बदला पुरा आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा फोटो. एन्काउंटर करा नाही, जाहीर कायदा दुरुस्ती करा ना, जाहीर फाशी द्या, चौकात आणून एन्काउंटर करा. यामागचं षडयंत्र काय आहे? काय फोटो लावताय? काय मर्दुमकी झाली काय? तो त्यांचा एक खासदार म्हणतो शिंदेचा, ऐकणार शिंदेचा, ते श्रेय घ्यायला बघतात. एखाद्याचा जीव घ्यायचा तो बिसं बेकायदेशीर, कायद्याने त्याला सजा द्यायला पाहिजे, कायद्याने तो शिक्षेस पात्र ठरायला पाहिजे. हे सोडून ज्या पद्धतीनं एन्काउंटरची भाषा करतायत हे केवळ भाजपच्या आणि RSS लोकांना वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर केला आहे. हे काय मर्दुमकी केली नाही आणि